मधनगरमध्ये नर्स संघटनेकडून आंदोलन करण्यात आलंय. शासकीय रुग्णालयातील आगीमध्ये 11 जणांचा होरपळून मृत्यू झाला. या प्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुनील पोखरणा यांच्यासह 6 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये एकाला निलंबित करण्यात आलं असून 2 नर्सची सेवा समाप्त करण्यात आली आहे. या कारवाई विरोधात नर्स संघटना आणि चतुर्थ श्रेणी कामगार संघटनेकडून आंदोलन करण्यात आलंय. निषेध नोंदवल्यानंतर सर्व कामगार रुग्णसेवा खंडित न होऊ देता पुन्हा कामावर परतले. इथल्या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सचिन अगरवाल यांनी. अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयातील आयसीयूच्या कोविड सेंटरला आग लागली आणि त्यात 11 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. यामध्ये काल राजेश टोपे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करत 6 जणांवर निलंबनाची कारवाई केली होती. त्यात 2 स्टाफ नर्सचाही समावेश होता. परंतु नर्सला निलंबित का केलं याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज शासकीय रुग्णालयाच्या आवारापाशी जे कर्मचारी आहेत ते निषेध व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी जमले आहेत. आपल्यासोबत त्या स्टाफ नर्सच्या अधिकारी आहेत, त्यांना विचारूया की काय त्यांच्या भावना का निषेध व्यक्त करते. जिथे रुग्ण ऍडमिट आहे त्यांचे नातेवाईक, त्यांची जी मुलं आहेत, त्यांचे वडील तिथे ऍडमिट होते, ते आमच्यासोबत आता चर्चा करत होते. त्यांनी सांगितलं की बिचाऱ्या नर्सेस, 2 पुरुषांचं काम एकटी स्त्री उडत होती, एवढाले मोठाले कॉट त्या एकट्या उडत होत्या, हे त्यांनी त्यांच्या डोळ्याने बघितलेलं आहे. ज्यांचे रुग्ण आजही ऍडमिट आहेत त्या घटनेचे थोडेफार सफरर आहेत, ती जर नातेवाईक आज आपल्याला सपोर्ट करतायत म्हणजे निश्चितच आहे की आमच्या परिचारिकांनी चांगलं काम केलेलं आहे. मग अशा चांगलं काम करणाऱ्यांवर जर कारवाई होत असेल तर आम्हाला पुरस्कार तर कुणी दिला नाही. प्रशासनाने किंवा राज्य सरकारने कोविडमध्ये काम करणाऱ्या एकाही परिचारिकेला ना इन्क्रीमेंट दिलं, ना एक सर्टिफिकेट दिलं, ना त्यांचा कुठे सत्कार केला. फक्त त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी मात्र भंडारामध्ये सुद्धा परिचारिकांवर कारवाई झाली, तसेच नगरमध्ये सुद्धा तेच करत आहेत. या कारवाई करण्यापेक्षा माझी प्रशासनाला हात जोडून विनंती राहील की इथून पुढे या महाराष्ट्रात कुणाचा जीव जाऊ नये म्हणून एवढंच करा की ज्या फायर सेफ्टी प्रिकॉशन्स आहेत त्याच्या रिलेटेड जर काही खर्च, कारण सर्वच हॉस्पिटलचा ऑक्सिजनचा मुबलक पुरवठा सध्या झालेला आहे. दुर्घटना घडली तर हॉस्पिटल उद्ध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही. जीवाशी खेळण्यापेक्षा आणि निलंबन करण्यापेक्षा या गोष्टीवर जर भर दिला तर संघटना सदैव प्रशासनाच्या सोबत राहील. आम्ही संघटना आहोत म्हणजे आम्ही विरोधात काम करत नाही आहोत. आम्ही संघटना ही नेहमी हातात हात घालून काम करण्यासाठी असते. जर आम्ही प्रशासनाला सहकार्य करतोय तर आमच्या परिचारिकांवर झालेल्या अन्यायावर सुद्धा प्रशासनाने निश्चित पुनर्विचार करून त्या 3 परिचारिकांचं निलंबन मागे घ्यावं एवढीच आमची मागणी राहील. सचिन अग्रवाल, सब न्यूज, अहमदनगर.